नमस्कार, माझं नाव गायत्री राजेंद्र शिंदे, हे माझे मिस्टर श्री राजेंद्र शिंदे. आमचं औरंगाबाद पिसादेवी येथे ओम साई जीचाम्स अबॅकस नावाचं सेंटर आम्ही चालवतो. आता मी जीचाम अबॅकसशी कशी जुळली, खरं तर माझं कोचिंग सेंटर होतं क्लासेस, आणि कोचिंग सेंटर असल्यामुळं माझ्याकडे अबॅकससाठी ॲडमिशन ऑलरेडी तयार होतं. म्हणजे जनरली फ्रँचायझी घेऊन तुम्हाला इन्क्वायरी करून ॲडमिशन निर्माण करावे लागतात, पण माझ्या बाबतीत असं घडलं की माझ्याकडे ॲडमिशन रेडी होते आणि मी एक चांगल्या फ्रँचायझीच्या शोधात होते, आणि अशातच लॉकडाऊन झालं. आणि त्या सर्च आउटमध्ये करत असता असताच मला जीचामसारख्या एक चांगल्या अबॅकसची, एक चांगल्या फ्रँचायझीची माहिती मिळाली आणि मी जीचाम अबॅकसशी जोडल्या गेले आणि तिथून माझी अबॅकसची जर्नी सुरू झाली. आता अबॅकसबद्दल सांगायचं म्हटलं तर आरती मॅम आणि देशमाने सर यांनी हे जे वटवृक्ष सुरू केले, खरं तर म्हटलं जातं की कुठल्याही झाडाच्या मुळं एकदा चांगले असले की फांद्याबरोबर बहरतात, आणि असंच काहीतरी त्यांनी करून दाखवले की अबॅकस ही सगळ्यांना माहिती आहे, पण अबॅकससोबत ब्रेन जिम ॲक्टिव्हिटी आहे हे मात्र आजपर्यंत बऱ्याच ठिकाणी बऱ्याच फ्रँचायझीमध्ये नाही आहे. हे सांगायचं म्हणजे माझी स्वतःचीच मैत्रिणी कॅलिफोर्नियामध्ये, ती स्वतःही एक अबॅकस टीचर आहे, पण ती जे अबॅकस टीचरमध्ये टीचर म्हणून जे काही सेंटर चालवते तेव्हा तिच्याही ती माझा स्टेटस नेहमी बघत असते, आणि तिने ज्यावेळेस ह्या ॲक्टिव्हिटी बघितल्या, ब्रेन जिम ॲक्टिव्हिटी बघितल्या, तर ती एवढी शॉक झाली की ती खरंच म्हणते याच्यामुळं आपल्या इंडियातली मुलं खूप हुशार आहे, की मी स्वतःही अबॅकस सेंटर घेते, पण तिथं ह्या सगळ्या अशा काही ब्रेन जिम ॲक्टिव्हिटी नाही आहे. म्हणून अशा एका सेंटरच्या सोबत मी जोडले गेले याचं मला खरंच प्राऊड फील होतं. कारण अबॅकसबद्दल बोलायचं तर ही एक अशी मेंटल जी मुलांची मेंटली ग्रोथ होण्याची ही एक अशा पद्धतीची ॲक्टिव्हिटी आहे, आत्तापर्यंत त्याची गरज नसेल, पण आत्ताचा जो कालावधी सुरू आहे लॉकडाऊन प्लस सगळं काही ऑनलाईन आणि अँड्रॉईड, ह्या याच्यात आपण जसं म्हणतो की मुलांना फिजिकली एक्सरसाईजची खूप गरज आहे, मुलांना ग्राउंडवर गेलंच पाहिजे, मुलं ॲक्टिव्ह राहिलंच पाहिजे सध्याच्या काळात, पण मी तर म्हणेन जेवढं फिजिकलची गरज आहे तेवढीच ह्या मुलांना मेंटलीही एक्सरसाईजची गरज आहे. कारण ते कंटिन्यूअस मोबाईलवर आहे, स्कूल ऑनलाईन आहे, जो काही वेळ मिळेल तो त्यांचा पूर्ण कम्प्लीट टीव्हीच्या, मोबाईलच्या आणि लॅपटॉपच्या स्क्रीनसमोर आहे. अशा वेळेस त्यांच्या मेंटली एक्सरसाईजलाही त्यांना खूप गरज आहे, आणि हे सगळं आपल्याला अबॅकसमधून मिळतं. अबॅकसमध्ये म्हणजे मी तर म्हणेन की अबॅकस इज नॉट ओनली कॅल्क्युलेशन, इट्स अ रिअली ब्रेन डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटी. त्या मुली इतक्या ॲक्टिव्ह होतात किंवा हे ज्या ॲक्टिव्हिटी करतात हे मुलांनाही गळत नाही, ते अगदी मजेशीरपणे करतात, पण नकळतपणे त्यांच्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये एवढा बदल झालेला असतो की हे त्यांच्याही लक्षात येत नाही, हे बऱ्याचदा पालकांच्या लक्षात येतं आणि हे पालक आम्हाला या गोष्टी सांगतात, मग तिथून खरं पालकांचा एक प्लस फीडबॅक आम्हाला मिळायला लागतो. याच्यामुळे मुलांचं व्हिज्युअलायझेशन ही त्यामध्ये अशी गोष्ट आहे की त्याच्यात मुलांचं कॉन्सन्ट्रेशन तर वाढतंच, पण व्हिज्युअलायझेशन ही गोष्ट तुम्हाला आली तरच, म्हणजे ती शो ऑफ नाही आहे, ती तुम्हाला यावीच लागते आणि ती येते तेव्हाच ती दिसते, आणि हे सगळं खरं तर अबॅकसमुळं घडतं. याच्यामध्ये सरांनी आम्हाला एक कांगारूवरची इतकी सुंदर ॲक्टिव्हिटी सांगितली की याची ही ॲक्टिव्हिटी घ्यायला, म्हणजे माझ्या क्लासमध्ये तर मुलांना डेली मला 15 मिनिट्स एक्स्ट्रा त्या ॲक्टिव्हिटीसाठी द्यावं लागतं की रोज मुलांची रिक्वायरमेंट असते, आणि ह्याचा हे अबॅकसमध्ये हे जे मुलांनी बघितले याचा मला ह्या गोष्टीचा बेनिफिट मला माझ्या कोचिंग सेंटरमध्ये पण खूप झाला, की मी डेली कोचिंग सेंटरमध्ये पण ही कांगारू ॲक्टिव्हिटी डेली मुलांमध्ये घेत असते. आणि बऱ्याचदा आपणही बघितलं असेल, आता बऱ्याच आपणही पालक आहे किंवा आपल्यालाही पालकांचे बऱ्याचदा रिप्लाय येतात की मॅम मुलं टेबल लर्न करत नाही किंवा टेबल ते विसरूनच जातात, आणि फोकस मुलांचं पॅरेंट्स म्हटलं की फक्त टेबलवर, मॅथ म्हटलं की मुलांना टेबललाच आले पाहिजे, हा सगळ्यात पहिला कन्सेप्ट आहे पालकांचा. आणि जर तुम्ही अबॅकसमध्ये आलात तर 4th लेवलपर्यंत जर तुम्ही गेलात तर तिथून पुढं मुलांना टेबल लर्न करण्याची गरजच नाही, ते टेबल बोटावर विदिन सेकंदात टेबल बनवतात. मॅथ म्हणजे आहे तरी काय, मॅथ म्हणजे ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन, म्हणजे ओव्हरऑल आपल्याला पूर्ण जीवनभर जरी मॅथ शिकायचं ठरलं तर हे फक्त बेसिक 4 क्रिया आहेत, आणि ह्या जर क्रिया आपल्याला अबॅकसमुळं बेसिक जर आपलं पक्क होत असेल तर लाईफलॉंग आपल्याला मॅथची भीती किंवा मॅथबद्दल जी काही गोष्टी वाटतात त्या सगळ्या दूर होऊन जातात. 4th लेवलपर्यंत तुम्ही गेलात, तुम्हाला टेबल तुम्ही सेकंदात बनवतात, तुम्हाला पुढच्या सगळ्या ज्या काही स्टेप्स आहेत 9th, 8th, 11th, 12th पर्यंत म्हणूया इझी गोईंगमध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी त्या करतात, आणि हे सगळ्या गोष्टी ज्या घडल्या किंवा हे सगळ्या गोष्टी ज्या शिकायला मिळत आहेत मुलांनाही आणि आम्हालाही, हे
जास्त आभारी राहील त्यांची टीम आरती मॅम देशपांडे सर आणि त्यासोबत त्यांची असलेली ती सगळी टीम ती एवढी ॲक्टिव्ह आहे कारण सध्याच्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये अशी परिस्थिती झाली होती की सुरुवातीला ॲडमिशन खूप छान झालेत पण लॉकडाऊनमध्ये थोडासा फ्लो सगळ्यांचा कमी झाला होता थोडेसे सगळेच नर्वस व्हायला लागले होते हे पूर्ण सगळे थोडेसे बऱ्याच ठिकाणी पालकांचा रिस्पॉन्स कमी पडला किंवा एक दोन लेवल झाल्यानंतर पालकांनी मुलांना थोडंसं स्टॉप केलं अशा वेळेस सगळेच नर्वस झाले होते अशा परिस्थितीमध्ये त्यांनी ह्या वेळेच्या लॉकडाऊनमध्ये आम्हाला ऑनलाईन सारखी जी सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिली त्याच्यामध्ये काही ॲप्स दिले वेळोवेळी त्यांनी आमच्या मीटिंग्स घेतल्या कंटिन्यू फोनवर ते आमच्या टचअपमध्ये होते की तुमचं सुरू आहे का तुम्हाला काही अडचणी आहे का ऑनलाईनमध्ये काही अडचणी का ते जे काही ॲप तुम्हाला दिलं आहे ते सगळं व्यवस्थित समजत आहे का किंवा दुसरे कुणाचं सुरू असेल तर यात तुम्ही अटेंड करा वेळोवेळी ते आम्हाला ऑनलाईन पण प्रॉपर ट्रेनिंग देत राहिले आणि त्यामुळे ह्या लॉकडाऊनमध्ये आम्हाला जी काही थोडीशी सिच्युएशन आमची बॅड होण्याची परिस्थिती होती ती सगळी दूर झाली आणि याच्यामुळं नुसतं आपल्या जवळच्या सराउंडिंगमधून नाही तर महाराष्ट्रातून आम्हाला ॲडमिशन ऑनलाईन बाहेरचे मिळाले मुलं आमच्याशी टच झाले आणि तो जो लॉकडाऊनचा 2 महिन्याचा पिरियड होता तो अतिशय व्यवस्थितपणे निघून गेला म्हणजे मला सांगायचं आहे की सिच्युएशन कुठलीही येऊ द्या ते मात्र प्रत्येक सिच्युएशनवर मार्ग काढतात आणि सगळ्यांना ते अपडेट ठेवतात आणि सगळे किती नर्वस असो काय असो जरी अपडाऊन झालेलं असेल त्याच्यातून ते प्रत्येकाला वरती काढण्याचा प्रयत्न करतात अतिशय मोटिवेशन त्यांचं सुरू असतं आणि या मोटिवेशनमुळे कदाचित आम्हाला कुठेतरी अजून स्ट्रेंथ मिळते आणि आम्ही पण त्यांच्या मोटिवेशनवर पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आता ही आजची नॅशनल लेवल एक्झाम झाली माझी सुरुवाती ही सेकंड टाइमची एक्झाम आहे माझ्या एक्झामसाठी माझी मुलं बसली होती फर्स्ट टाइम ज्यावेळेस मी एक्झामला बसवली तेव्हा जस्ट 1 मंथ झाला होता माझा ॲडमिशन स्टार्ट होऊन आणि त्यातही माझ्या 2 मुलांनी एकाच महिन्यात ट्रॉफी विनर 2 मुलं माझे ठरले गेले होते त्याच्यामुळं आताही ते 15 मुलांमध्ये 3 मुलं ट्रॉफी विनर झाले आणि सगळे 100 out of 99 marks घेऊन विनर झाले त्याच्यामुळे मी धन्यवाद देईन जिच्या आमला त्यांच्या सर्व टीमला आणि त्यांनी हा जो वटवृक्ष सुरू केला त्यांच्या या वटवृक्षामुळं आम्ही एक छोटीशी वेल सुरू केली त्या वेलीचा आमच्या प्लॅन्समध्ये एका छोट्याशा रोपट्यामध्ये रूपांतर होत आहे आणि त्यांचाच आशीर्वाद आणि त्यांच्या मोटिवेशनलनी मलाही त्याचा मोठा ट्री आणि त्यानंतर वटवृक्षाकडे जाण्याची माझी पण तयारी आहे आणि त्यांची साथ अशीच मिळत राहील मी नवीन फ्रँचायझी घेणाऱ्यांनाही सांगेल की तुम्ही नक्की या फ्रँचायझीची भेट घ्या त्यांचं मोटिवेशनल स्पीच त्यांचे डेमो तुम्ही नक्की ऐका तुम्हालाही त्याच्यातून नक्कीच प्रेरणा मिळेल आणि जिच्याकडे वळण्यासाठी तुम्ही नक्कीच तयार व्हाल इट्स अ रिअली ऑनर टू अवॉर्डेड ॲज अ बेस्ट टीचर थँक्यू टीम थँक्यू सर थँक्यू मॅम रिकग्नायझिंग माय वर्क थँक्यू 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 सो मच नमस्कार मी राजीव देशपांडे मी जीच्या आगामध्ये बसला माझ्या मिसेसनं एक सपोर्टिव्ह म्हणूनच भाग असा कारण मी ॲज अ टीचर तर नाहीच कारण माझं ॲक्च्युली प्रोफेशनल सेपरेट वेगळं असल्यामुळं तिथे एक सपोर्टिव्ह म्हणूनच मी जीच्या पाठीमार बॅकबोन असतो नक्कीच जीच्या आगामध्ये सर्व जे आहे नारी शक्तीला पूर्णपणे सपोर्ट आहे आणि इथं जी काही उभी आहे ती परिपूर्ण अशी नारी शक्ती दिसते आणि नक्कीच आभार मानतो मी जिच्या आणि त्यांच्या सर्व टीमचा धन्यवाद की बाबा तुम्ही नारी शक्तीला नक्कीच उभारण्याचा एक संधी देत आहे एक प्लॅटफॉर्म देत आहे धन्यवाद थँक्यू